मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर छत्रपती संभाजीराजे यांच्याकडून राज्यसभा आणि लोकसभा खासदारांना सर्वपक्षीय बैठकीचं निमंत्रण देण्यात आलंय. दिल्लीत ही बैठक होणार आहे आणि लवकरच तारीख निश्चित करण्यात येणार आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सरकारच्या हालचालींना वेग आलाय. शिंदे समितीकडून कुणबे नोंदी शोधण्याचं काम वेगानं सुरू आहे आणि याच संदर्भात समिती हैदराबादला जाणार आहे. निजामकालीन उर्दू नोंदी शोधण्याकरता शिंदे समिती हैदराबादला जाणार आहे आणि त्या नोंदी शोधून अभ्यास करून त्यानुसार समिती शोधलेल्या नोंदी जाहीर करणार आहे. यवतमाळच्या पुसदमध्ये मराठा आणि ओबीसींसह 12 बलुतेदार अलुतेदार आणि भटके विमुक्त यांची संयुक्त बैठक होतीये. मनोज रांगे पाटील, ओबीसीचे नेते माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्यासह भटक्या विमुक्तांचे नेते, धनगर समाजाचे नेते या बैठकीसाठी उपस्थित आहेत. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारनं दाखल केलेल्या क्युरेटिव्ह याचिकेवरती सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. राज्य सरकारनं 13 ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केली होती आणि याच याचिकेनंतर ही पहिलीच सुनावणी होतीये. या याचिकेवरती आता मराठा आरक्षणाचं सर्व भवितव्य अवलंबून असणार आहे आणि त्यामुळे याकडे मराठा समाजासह राज्याचं लक्ष लागलंय. खानदेशातील दौऱ्यानंतर मनोज जरांगे पाटलांवरती मराठा समाजाकडूनच टीका केली जाते. ओबीसी नेत्यांवर बोलून मनोज जरांगे पाटील सभेतून मनोरंजन करतायत. जरांगे पाटीलांनी सभा दौरे यांच्या पलीकडे जाऊन आरक्षणाच्या न्याय प्रक्रियेसाठी काम केलं पाहिजे असं जळगावातील मराठा बांधवांनी म्हटलंय. वाशिमच्या काटा येथील जाहीर सभेला मनोज जरांगे येत असताना वाशिमच्या अकोला नाका परिसरात मराठा आणि ओबीसी हे आमने सामने आले. या ठिकाणी मनोज जरांगे यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. तसंच जरांगे गेल्यावर रस्ताही झाडून काढण्यात आला. सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील वैराग इथं मनोज रांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा बांधवांनी साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. मराठा बांधवांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची मागणी मनोज रांगे पाटील यांनी केली आहे. मराठा बांधवांनी मंगळवारपासून साखळी उपोषणाला सुरुवात केलेली आहे. राज्य सरकारनं 24 डिसेंबरपर्यंत मराठा बांधवांच्या मागण्या पूर्ण न केल्यास मुंबईत आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. राज्यात मराठा आरक्षणाचा तिढा सुटलेला नाहीये. सकल मराठा समाजाचे नेते मनोज रांगे पाटील यांचे राज्यभर झंझावाती दौरे सुरू आहेत. मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक झालेला आहे आणि लोणावळ्यातील कारला इथल्या एकवीरा देवीच्या पायथ्याला वेहरगाव इथं मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या साखळी उपोषणाला मुंबईतील अग्री कोळी सीकेपी महिलांनी पाठिंबा दिलाय. राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटला असतानाच ठिकठिकाणी समर्थक आपल्या समाजाला पाठिंबा देताना दिसत आहेत. नाशिकच्या सटाणा तालुक्यातील ढेंगोडा इथं ओबीसी बांधवांनी कॅन्डल मार्च काढलाय. छगन भुजबळ यांना पाठिंबा दिला तर देवळा तालुक्यातील उमराणेमध्ये जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ मराठा बांधवांनी साखळी उपोषण सुरू केलंय. हिंगोलीच्या डिग्रस कराळे गावाच्या परिसरात 110 एकर जमिनीवरती गुरुवारी मनोज रांगे पाटील यांची जाहीर सभा होणार आहे आणि या सभेला लाखोंचा जनसमुदाय येण्याची शक्यता असल्यानं जिल्ह्यातील मराठा समाज बांधवांकडून तशी व्यवस्था करण्यात येते. लाख ग्रामस्थांनी 31 क्विंटल गव्हाच्या पिठापासून पुऱ्या देखील आणि ठेचा बनवलेला आहे. अनिल देशमुख यांचे दिवस संपले असून त्यांची ही अखेरची निवडणूक आहे. त्यांचं राजकारण आता संपलंय अशी घणाघाती टीका मंत्री धर्मराव बाबातराम यांनी केलेली आहे. तसंच शरद पवार गटाचे आमदार कार्यालयात आले तर त्यांना चहा नाश्ता देऊ, हे सर्व आमदार लवकरच आमच्या गटात येतील असा दावा देखील त्यांनी केलाय. कोल्हापुरातील बिद्री कारखान्याच्या विजयानंतर माजी आमदार केपी पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली. हसन मुश्रीफ यांनी केपी पाटील यांना या निवडणुकीसाठी ताकद दिली होती. सतेज पाटील आणि मुश्रीफ यांनी एकत्र येत पॅनलची उभारणी केली आणि या पॅनलनं सर्व 25 जागांवरती विजय मिळवत विरोधी आमदार प्रकाश आंबिटकर पॅनलचा धुव्वा उडवला. आगामी निवडणुकांच्या तोंडावर महाविकास आघाडीसह इतर पक्षांनाही मोठा धक्का बसलेला आहे. लातूरच्या औसा मतदारसंघातील 200 हून अधिक कार्यकर्त्यांनी चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केलाय. राधाकृष्ण विखे यांच्या मतदारसंघात भाजपच्या विवेक कोल्हे यांनी काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्याशी युती करत विखे पाटलांना राजकीय विरोध सुरू केलाय. मात्र आता राधाकृष्ण विखे यांनी आपला मोर्चा कोपरगाव मतदारसंघात वळवलेला आहे आणि कोल्हेंना शह देण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांच्या समवेत विविध विकास कामांचं भूमिपूजन करत भाजपच्या कोल्हे विरोधात काळेंना राजकीय बळ द्यायला आता सुरुवात केली आहे.